लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। नमस्कार, मी गौरी हिंगोली। लोकप्रश्न न्यूज 24 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। हिंगोली येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स मालकांकडून भरमसाठ भाडेवाढ करण्यात आली आहे। यामुळे सामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसतोय। तसेच हिंगोली जिल्ह्यात परळी आणि इतर जिल्ह्यातून ओव्हरलोड प्रमाणात विटांची वाहतूक केली जात असून वाहतूक करताना कोणतीही काळजी घेतली जात नसून त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। खासगी बस सेवेत लूट करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी बेशरम आंदोलन करण्यात आलंय। हिंगोली शहरासह राज्यात सर्वत्र एसटी कामगारांच्या संपामुळे बस सेवा बंद असल्याचा फायदा घेत खासगी बस मालकांकडून प्रवासी भाड्यात बेसुमार वाढ करण्यात आली असून त्यामुळे सर्वसामान्यांना प्रवास करताना अतिरिक्त भाडे द्यावे लागत आहे। परळीसह इतर जिल्ह्यातून विटांची ओहर लोड प्रमाणात वाहतूक केली जात आहे। विटांची वाहतूक करीत असताना विटांवर कोणतेही आवरण न टाकताच वाहतूक केली जात असल्यामुळे रस्त्याने प्रवास करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। याविषयी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने वेळोवेळी निवेदन देऊनही दोषींवर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर बेशरम आंदोलन करण्यात आले। यावेळी युवा जिल्हा प्रमुख रवी बांगर, जिल्हा संघटक विलास आघाव, उपजिल्हाध्यक्ष प्रेम चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। नमस्कार, आज दिनांक 23 डिसेंबर 2021 रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय हिंगोली समोर प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा हिंगोलीतर्फे बेशरम आंदोलन यांच्या विरोध अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या व खासगी ट्रॅव्हल्स हिंगोली ते पुणे औरंगाबाद व इतर ठिकाणी जात असलेल्या यांच्या विरोधात आज आंदोलन होत आहे। या आंदोलनाचं महत्त्व म्हणजे दिवाळी सणामध्ये व इतर दुसऱ्याही उत्सव असतात त्याच्यामध्ये महानगरात जाणारे आपले हिंगोली जिल्ह्यातील वास्तव्यास असलेले नागरिक यांच्या मोठ्या प्रमाणावर हिंगोली जिल्ह्यात वापस येण्याचा वेळ असतो आणि त्याचा फायदा घेऊन खाजगी ट्रॅव्हल्स आवाड हवे आपल्या मनमानी करून आपले कितीही आवाड हवे तिकीट दर आकारण्यात येतो। तसेच सध्या आपण जर नियमान बघितलं तर औरंगाबादचं तिकीट सध्या 750 ते 800 रुपया दरम्यान असायला पाहिजेत, परंतु आजच्या दर हे 1050 ते 1100 रुपये आज तिकीट आहे, म्हणजे किती मोठा आज अन्याय। हा खाजगी ट्रॅव्हल्स आणि मनमानी कारभार आणि याला खतपाणी देण्याचं काम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय कर्मचारी अधिकारी हे देत आहेत यावरून स्पष्टपणे दिसत आहेत। तसेच या हिंगोली जिल्ह्यात इतर ठिकाणाहून आपली वीट हिंगोली येते, परंतु विटीच्या गाड्या ओव्हरलोड असतात आणि येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्याला त्याच्या कुठल्याही प्रकारची ओव्हरलोड असूनसुद्धा गाड्यावर कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसती, त्या विटीचा पूर्ण कचरा मागच्या जे वाहन चालवणारे त्यांच्या डोळ्यावर जाणं किंवा ते धुरडा उडणं, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर अपघातसुद्धा होत आहेत। आणि कोणी काय बोललं सामान्य नागरिक तर त्यांच्याशी विटीचे हे गाड्या मोठ्या प्रमाणावर हुज्जत घालण्याचं मारामाऱ्या करण्याचं काम हे लोक करत आहेत। आमची या माध्यमातून एकच मागणी आहे, जर आज खाजगी ट्रॅव्हल्सवर जे अवाढव्य दर आकारण्यात आला याच्यावर जर आज कारवाई नाही झाली तर समोरचं दुपारीच्या नंतरचं आंदोलन हे अत्यंत आक्रमकपणे राहील याची RTO कार्यालयाने दखल घ्यावी। हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी बालाजी गिरी, हिंगोली। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच इतर तळागाळातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।